हेलो स्टूडेंट्स, आज अपन प्रैक्टिस सेट 30 या संदर्भात माहिती घेणार आहोत। याच्या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण परसेंटेजचं आपण फ्रॅक्शन फॉर्म काय आहे म्हणजे टक्केवारीचं अपूर्णांक रूप आणि अपूर्णांकाचं परसेंटेज मूल्य रूप फ्रॅक्शन्स परसेंटेज मध्ये आणि फ्रैक्शन जो परसेंटेज मध्ये केला त्याच पद्धतीने आपण परसेंटेज सुद्धा फ्रैक्शन मध्ये केलेलं होतं। आता याच पाठातील प्रैक्टिस सेट 30 मधील आपल्याला शाब्दिक उदाहरण पाहिजे, वर्ड प्रॉब्लेम्स। तुम्ही शब्द पाठ केले असतीलच। फर्स्ट आहे शबाना स्कोर 736 मार्क्स आउट ऑफ 100 आउट ऑफ 800। याचा अर्थ असा होतो की शबानाने एकूण 800 गुणांची परीक्षा होती। ही हर एग्जाम्स शबाना स्कोर 736 मार्क्स आउट ऑफ 800 इन हर एग्जाम्स। शबानाने तिच्या परीक्षेमध्ये एकूण 800 गुणांच्या परीक्षेत 736 मार्क्स 736 मार्क्स मिळवलेले आहे। व्हॉट वॉज द परसेंटेज सी स्कोर। तर शबानाने एकूण किती टक्के गुण मिळवलेले आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे। एकूण 800 गुण आहेत आणि त्यापैकी मिळवले 736 मार्क्स आउट ऑफ 800। व आपण परसेंटेज काढण्यासाठी रेशो प्रोपोर्शन किंवा इक्वेशन पाठांमध्ये पण तुम्ही पाहिलेले आहे त्या पद्धतीने काढू शकतो। आपण दोन्ही पद्धती पाहणार आहोत। फर्स्टली लेट द परसेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड बी एक्स परसेंट। शबानाने आपल्याला एकूण किती टक्के गुण मिळवले हे काहीच माहिती नाही, त्यासाठी आपण एक्स सपोज केलेला आहे की समजा शबानाने तिच्या परीक्षेमध्ये एकूण एक्स टक्के गुण मिळवलेले आहे। तर टोटल आपण परसेंटेज काढत असताना सर्वांना माहिती आहे की परसेंटेज हे 100 आउट ऑफ 100 पैकीच असतं। देअरफोर हे आउट ऑफ 100 100% गुणांच्या परीक्षेपैकी तिनं एक्स परसेंट म्हणजे एक्स टक्के गुण मिळवलेले आहेत। 100% एक्स इज इक्वल टू टोटल 800 मार्क्सची एक्झाम आहे। 800 आउट ऑफ 800 शबानाने मिळवलेले मार्क्स 736 आहेत। 736 हे अशा पद्धतीने आपल्याला रेशो तयार करता येईल। 100% एक्स टक्के गुण मिळवले हे आपण सपोज केले म्हणून आपण 100% एक्स गुण घेतले। परत त्याच पुढे आपण इज इक्वल टू लिहिल्यानंतर एकूण किती गुणांची परीक्षा आहे 800 म्हणून 800 हा नंबर आपण डिनॉमिनेटर प्लेसला घेतलेला आहे। त्यापैकी तिनं मिळवलेले गुण किती आहे 736 ते आपण न्यूमरेटर प्लेसला घेतलेले आहे। एक्स इज इक्वल टू हे राईट हँड साइड एज इट इज 736 अपॉन 800। परत हा डिनॉमिनेटर म्हणजे डिव्हिजन मध्ये असणारे 100 राईट हँड साइडला हे मल्टिप्लाय होतील। इक्वेशन मध्ये तुम्ही पाहिलं असेलच की डिनॉमिनेटर प्लेसचा जो नंबर आहे म्हणजेच डिव्हिजन मधला नंबर जर लेफ्ट हँड साइडला असेल तर तो राईट हँड साइडला काय होतो मल्टिप्लाय होतो। हे भागाकारामध्ये असणारे 100 उजव्या बाजूला गेल्यानंतर ते गुणाकारात होतील। देअरफोर मल्टिप्लाय बाय 100 हे 20 कॅन्सल करता येईल आपल्याला। परत 8 ने 736 ला डिवाइड करायचं
8 1 जा 8 हे 8 9 जा 72 रिमाइंडर 1 एंड नेक्स्ट नंबर इज 6 ऑक्टेनड नंबर इज 16 या ठिकाणी 1 उरतो 8 9 जा 72 आपण लेस केल्यानंतर 1 उरलेला आहे आणि त्याच्या पुढचा अंक 6 16 हा नंबर आहे परत 8 ने 16 ला डिवाइड करा 8 2 जा 16 देयरफॉर x इज इक्वल टू 92% याचा अर्थ असा होतो की शबानाने तिच्या झालेल्या परीक्षेमध्ये एकूण किती टक्के गुण मिळवले मग 92% परत हे वर्ड प्रॉब्लेम्स असल्यामुळे आपल्याला खाली लिहावं लागेल शबाना स्कोर 92% शबानाने 92% गुण मिळवले परत हेच आपल्याला आणखी दुसऱ्या पद्धतीने ही सोडवता येईल विदाउट रेशो प्रोपोर्शन ते म्हणजे डायरेक्टली तुम्हाला हे परसेंटेज म्हणून पण लिहिता येईल हे परसेंटेज इज इक्वल टू टोटल मार्क्स आर 800 ऑब्टेन्ड मार्क्स आर 736 आणि आपण परसेंटेज काढायचं म्हटलं की 100 ने मल्टिप्लाय करतो मल्टिप्लाय बाय 100 परत इथेही त्याच पद्धतीने हे टू झिरो कॅन्सल करता येते कारण हा न्यूमरेटर प्लेस आहे हा डिनॉमिनेटर प्लेस आहे अंश स्थान हे छेद स्थान हे वरचे दोन शून्य आपल्याला कॅन्सल करता येतील आणि खालचे पण दोन शून्य कॅन्सल करता येतील परत 8 ने 736 ला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला इथं समजलेलं आहे की किती येतं हे 92 हे 92% या ठिकाणी परसेंटेज ऑफ मार्क्स म्हणून लिहिलं जातं हे अशा पद्धतीने शॉर्टली पण तुम्हाला परसेंटेज काढता येईल आणि खाली सेंटेन्स तर तेच येणार आहे शबाना स्कोर 92% त्याच प्रकारे दुसरा क्वेश्चन आहे वर्ड प्रॉब्लेम देयर आर 500 स्टुडंट्स इन द स्कूल इन दहीहंडा विलेज दहीहंडा एक छोटस गाव आहे आणि त्या गावातील शाळेमध्ये एकूण 500 विद्यार्थी आहेत दहीहंडा या गावातील शाळेमध्ये एकूण 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत इफ 350 ऑफ देम कॅन स्विम आणि त्या 500 विद्यार्थ्यांपैकी 350 स्टुडंट्स कॅन स्विम ते पोहू शकतात व्हॉट परसेंट ऑफ देम कॅन स्विम अँड व्हॉट परसेंट कॅन तर त्या शाळेतील किती टक्के विद्यार्थी पोहू शकतात आणि किती टक्के विद्यार्थी पोहू शकत नाही व्हॉट परसेंट कॅन आणि किती टक्के विद्यार्थी पोहू शकत नाही म्हणजे किती टक्के पोहतात हे पण काढायचं आणि किती टक्के पोहू शकत नाही हे पण आपल्याला काढायचं याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एकूण 500 विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येतं पोहू शकतात मग आपण पोहणाऱ्या विद्यार्थ्यांची जरी आपण परसेंटेज काढली तरी त्या आलेल्या उत्तराला आपण 100 मधून मायनस केल्यानंतर पोहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची पण परसेंटेज काढता येते किंवा दोन्ही प्रकारे करता येईल तुम्हाला 500 पैकी 350 विद्यार्थी पोहू शकतात रिमेनिंग स्टुडंट्स आर 150 दोघांची सेपरेट पण परसेंटेज काढता येईल 500 पैकी 350 हे पोहू शकतात अशी टक्केवारी करता येईल त्याचबरोबर राहिलेले जे आहेत विद्यार्थी 150 500 आउट ऑफ आणि त्याच्यापैकी 150 हु कांट स्विम पोहू शकत नाही त्याचीही सेपरेट परसेंटेज काढता येईल परत आपण एकाच पद्धतीने काढूया नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा सपोज करायचं असेल सपोज ती करून काढू शकता लेट द परसेंटेज ऑफ स्टुडंट्स
कैन स्विम, बी यक्स पर से, जे पोहू शकणारे विद्यार्थी आहेत त्यांचे आपण परसेंटेज एक्स ही सपोज केलेली आहे. या शाळेमधील एक्स टक्के विद्यार्थी हे पोहू शकतात किंवा शाळेमध्ये पोहू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची एक्स ही परसेंटेज आपण सपोज केलेली आहे. परत आपण आउट ऑफ 100 पैकी एक्स परसेंट स्टुडंट्स कॅन स्विम अशा पद्धतीने त्याची मांडणी करू शकतो. 100 डिनोमिनेटर, त्यापैकी पोहू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक्स इज इक्वल टू टोटल स्टुडंट्स आर 500, एकूण विद्यार्थी आहेत 500, त्यापैकी किती विद्यार्थी पोहू शकतात 350, ते आपण वर 350 पोहू शकणारे विद्यार्थी. देन एक्स हे देअरफोर जे चिन्ह लावायला विसरायचं नाही, देअरफोर एक्स इज इक्वल टू हे 350 अपॉन 500 आणि हा डिनोमिनेटर म्हणजे डिव्हिजन मध्ये असलेला हा 100 नंबर हा राईट साइडला जाणार आहे, लेफ्ट साइड वरून राईट हँड साइडला जाणार आहे, तो डिव्हिजन मध्ये आहे अगोदर, नंतर काय होईल मल्टिप्लाय. परत आपल्याला हे दोन झिरो आणि हे दोन झिरो कॅन्सल करता येतील. परत 5 ने 350 ला डिवाइड करायचे, 5 5 5 7 35 5 0 0, देयरफॉर एक्स इज इक्वल टू 70%. म्हणजे 70% विद्यार्थी दहीहंडा या गावातील शाळेचे 70% स्टुडंट्स कॅन स्विम हे पोहू शकतात. आता न पोहता येणारे विद्यार्थी किती राहिले हे तुम्हाला ओरल पण लक्षात आलं असेल की 100% पैकी 70% विद्यार्थी हे पोहू शकतात. मग राहिलेली पर्सेंटेज जी आहे ती न पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांचे, मग आपण डायरेक्टली खाली लिहू शकतो की परसेंटेज ऑफ स्टूडेंट्स हु कैन स्विम इज 70%. म्हणजे पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांची परसेंटेज 70% आहे. आता पोहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची परसेंटेज ऑफ स्टुडंट्स हु कांट स्विम इज इक्वल टू टोटल परसेंटेज असते 100% मायनस पोहता येणारे विद्यार्थी किती आहेत 70%. 100 मायनस 70, याचा अर्थ असा होतो की त्या शाळेमध्ये पोहता न येऊ शकणारे विद्यार्थी किती परसेंटेज आहेत 30%. म्हणजे पोहता येणारे 70% आणि पोहता न येणारे 30%. अशा पद्धतीने आपण या शाळेतील विद्यार्थ्यांना किती टक्के पोहता येतं आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही हे आपण अशा पद्धतीनं त्याचं सोल्युशन करू शकतो. थर्ड वर्ड प्रॉब्लेम पाहायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. आता इफ प्रकाश सोड ज्वार ऑन 75% ऑफ द 90,500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड.
प्रकाश ने जर समजा एकूण 19,500 स्क्वेअर मीटर त्याच्या जमिनीच्या भूभागांपैकी 75% जर ज्वार पेरलेली असेल, ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ऍक्च्युअली प्लांट ज्वार, म्हणजे त्याने एकूण शेताच्या 75% भाग जर ज्वारीची पेरणी केलेली असेल तर त्याने त्याच्या शेताच्या एकूण किती स्क्वेअर मीटर भागामध्ये ज्वारीची पेरणी केलेली आहे, एकूण भूभाग किती आहे हे विचारले. परसेंटेज दिलेली आहे, एकूण फील्ड पण किती आहे ते पण सांगितलेलं आहे. लँड आहे 19,500 स्क्वेअर मीटर, एवढा हा जमिनीचा पूर्ण भूभाग आहे आणि त्यापैकी 75% ज्वारी प्रकाशने पेरलेली जर असेल तर त्याने ह्या एकूण जमिनीच्या भूभागापैकी किती भागामध्ये किती स्क्वेअर मीटर मध्ये ज्वारीची पेरणी केलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे माहीत नाही त्यासाठी आपण सपोज एक्स करतोय म्हणून आपण खाली लिहू शकतो लेट, किंवा सपोज प्रकाश सोड ज्वार इन एक्स स्क्वेअर मीटर ऑफ हिज फील्ड, किंवा लँड हा शब्द आलेला आहे लँड. प्रकाशने आपल्याला किती भूभागामध्ये ज्वारीची पेरणी केलेली आहे हे आंसर काढायचे. जे आपल्याला माहित नाही ते आपण एक्स सपोज केले. परसेंटेज दिलेला आहे, स्क्वेअर मीटर मध्ये किती पार्ट मध्ये ज्वार त्याने पेरणी केलेली आहे तो पार्ट भाग किती आहे हे काढायचे आपल्याला. म्हणून आपण सपोज प्रकाश सोड ज्वार इन एक्स स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, म्हणजे त्याने एक्स स्क्वेअर मीटर या भागामध्ये ज्वारी पेरलेली आहे असं आपण सपोज केलेलं आहे. आता टोटल देअरफोर टोटल परसेंटेज आहे 75%, किंवा ज्वारी पेरणी केलेला भूभाग हा 75% आहे. म्हणून काय करावं लागेल, 75% म्हटलं की 75/100 लिहितो आपण, इज इक्वल टू टोटल पार्ट ऑफ लँड इज 19,500 स्क्वेअर मीटर. 19,500 स्क्वेअर मीटर हा टोटल जमिनीचा भाग आहे त्याचा, आणि त्यापैकी त्याने किती स्क्वेअर मीटर मध्ये ज्वारीची पेरणी केली असं सपोज केलं आपण, एक्स एक्स स्क्वेअर मीटर इथं लिहिलं एक्स. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, किंवा लेफ्ट हँड साइड कडे राईट हँड साइड, किंवा राईट हँड साइड ला सुद्धा आपण लेफ्ट हँड साइड ला आणू शकतो. Therefore, x is equal to 75/100. परत हे डिव्हिजन मध्ये असलेला नंबर कसा येणार मल्टिप्लाय मध्ये 19,500. परत आपल्याला हे दोन झिरो आणि हे दोन झिरो कॅन्सल करता येते. रिमेनिंग नंबर्स आर 75/195. फक्त याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 195/75. पहिल्यांदा आपण फाय ने मल्टिप्लाय करूया, फाय फाय 25 कॅरी टू, फाय 9 45 अँड कॅरी टू 47 कॅरी 4, फाय 1 5 अँड 4 9. परत आपण टेन्स प्लेस ने मल्टिप्लाय करणार आहोत, 75 35 कॅरी 3, 79 63 अँड कॅरी 3 66 ला आपण 6 घेतो कॅरी 6, 71 7 अँड कॅरी 6 13. परत आपण याची ऍडिशन करतो, 5 12 ला 2 कॅरी 1 अँड 9 10, 10 अँड 6 16 कॅरी 1 अँड 3 4 रिमेनिंग 1.
therefore x is equal to 14,625 square meter. म्हणजे प्रकाशने त्याच्या एकूण जमिनीपैकी किती जमिनीमध्ये ज्वारीची पेरणी केलेली आहे, तर 14,625 स्क्वेअर मीटर. परत आपल्याला खाली वर्ड प्रॉब्लेम असल्यामुळे माहिती लिहावी लागेल. प्रकाश सोड ज्वार इन 14,625 स्क्वेअर मीटर. अशा पद्धतीने प्रकाशने 14,625 स्क्वेअर मीटर पार्ट मध्ये ज्वारीची पेरणी केलेली आहे. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम नंबर 4, सोहम received 40 messages on his birthday. सोहमला त्याच्या वाढदिवसादिवशी बर्थडे दिवशी एकूण 40 मेसेजेस मिळालेले आहे. ऑफ दिस 90% वेअर बर्थडे ग्रीटिंग्स. त्यापैकी त्याला 90% मेसेजेस हे त्याला बर्थडे ग्रीटिंग्स मिळालेले आहे. वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा देणारेच हे 90% मेसेजेस आहे. एकूण 40 मेसेजेस आहेत आणि त्यापैकी 90% हे त्याला बर्थडेचे विशेष करणारे मेसेजेस. हाऊ मेनी अदर मेसेजेस डीड ही गेट बिसाइड्स द ग्रीटिंग. तर त्याला एकूण मेसेजेस पैकी जे बर्थडे ग्रीटिंगचे मेसेज मिळालेले आहेत ते सोडून बर्थडे ग्रीटिंग्स न मिळालेले मेसेजेस किती आहेत हे आपल्याला विचारले. परसेंटेज विचारले नाही, फक्त त्याला एकूण किती संदेश हे त्याला विदाउट बर्थडेचे मिळालेले आहे असं विचारले. बर्थडे ग्रीटिंग शिवाय त्याला किती मेसेजेस प्राप्त झाले आहेत हे विचारले आहे. मग सुरुवातीला आपल्याला फक्त दिलेली माहिती आहे, बर्थडे मेसेजेस किती पहा 90%. एकूण मेसेजेस 40 त्याला मिळालेले आहेत सर, परंतु आपण परसेंटेज मधला जर पार्ट पाहिला तर 90% हे बर्थडे मेसेजेस आहेत. बर्थडे मेसेजेस इज इक्वल टू 90% किंवा बर्थडे मेसेजेस आर 90%. आता अदर मेसेजेस परसेंटेज मध्ये जर काढायचे असतील तर कसे काढले जातील? आता सर्वांच्या लक्षात आलं असेल की बर्थडे चे जे मेसेजेस आहेत ते 90% आहेत, मग रिमेनिंग आर 10%. 100% पैकी 90% हे त्याला बर्थडे ग्रीटिंगचे मेसेज आहेत आणि मग ऑदर किती टक्के आहेत ते आपल्याला परसेंटेज समोर पाहायला मिळते की एकूण 100% मधून आपण हे 90% लेस करायचे. इज इक्वल टू तुम्हाला खाली लिहा 10% हे ऑदर मेसेजेस. 10% हे ऑदर मेसेजेस, त्याला बर्थडे ग्रीटिंग शिवाय मिळालेले मेसेजेस हे 10%. 90% तर त्याला बर्थडे ग्रीटिंगचे मेसेज आहे, मग राहिलेले 10% हे ऑदर आहे. मग त्या ऑदर मेसेजेसची संख्या किती आहे हे काढायचं. मग आता टोटल मेसेजेस 48, मग आपल्याला एकूण किती मेसेज त्याला ऑर्डर मिळालेले आहेत ते माहिती नाही, त्यासाठी आपण x सपोज करूया. लेट द लेट द सोहम किंवा लेट द ऑर्डर मेसेजेस ऑफ हिज बर्थडे
बी एक्स म्हणजे त्याच्या वाढदिवसादिवशी त्याला इतर मेसेजेस मिळालेली संख्या आपण एक्स सपोज केली. लेट द अदर मेसेजेस ऑफ हिज बर्थडे बी एक्स. टोटल मेसेजेस आहेत 40, त्यापैकी 10% मेसेजेस हे अदर मेसेजेस आहेत. मग अदर मेसेजेस 10% असल्यामुळे आपण त्याला देअरफोर 10/100 10% म्हणजे 10/100 इज इक्वल टू एकूण मेसेज त्याला 40 मिळालेली आहे. हे 40 टोटल मेसेजेस, त्यापैकी आपल्याला ऑदर मेसेजेस त्याला किती मिळाले आपल्याला माहित नाही म्हणून तो नंबर आपण एक्स सपोज केला. लेट द ऑदर मेसेजेस ऑफ हिज बर्थडे बी एक्स. हे एक्स हा नंबर इथे येणार, अननोन नंबर आपल्याला माहित नव्हता म्हणून एक्स सपोज केला. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड हा सुद्धा तुम्हाला संदर्भ लक्षात आला असेलच की एक्स इज इक्वल टू हे 10/100 मल्टीप्लाय बाय 40. हे डिव्हिजन मध्ये असणारे 40 लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर काय झाले मल्टीप्लाय. परत हा एक झिरो कॅन्सल करता येईल, वरचा एक झिरो कॅन्सल करता येईल, परत रिमेनिंग इथला एक झिरो कॅन्सल करता येईल, हा एक झिरो कॅन्सल करता येईल. देअरफोर x इज इक्वल टू 4 1 4 म्हणजे सोहमला बर्थडे ग्रीटिंग शिवाय किती मेसेजेस मिळाले 4. खाली लिहा ही गॉट 4 other messages. त्याला 4 बर्थडे ग्रीटिंग शिवाय मेसेज मिळाले, इतर मेसेजेस त्याला मिळालेली संख्या 4 आहे. हे अशा पद्धतीने आपण त्याचा सोल्युशन करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता पाचवा जो वर्ड प्रॉब्लेम आहे ऑफ द 5675 पीपल इन अ व्हिलेज 5448 आर लिटरेट. याचा अर्थ असा होतो की एका गावामध्ये एकूण 5675 लोकसंख्येपैकी 5448 पीपल आर लिटरेट म्हणजे एवढे साक्षर लोक आहेत. एकूण त्या गावांमधील लोकांची संख्या आहे 5675 आणि त्यापैकी 5448 एवढी जी संख्या आहे ती साक्षर लोकांची ज्यांना की लिहिता वाचता येतं अशांची संख्या 5448 आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन द विलेज. तर त्या गावामध्ये एकूण साक्षरतेचं प्रमाण किती टक्के आहे, पर्सेंटेज ऑफ लिटरसी साक्षरतेचं प्रमाण किती टक्के आहे हे काढायचं आहे आपल्याला. तर आपल्याला किती टक्के आहे हे माहीत नाही, अननोन नंबर आहे, त्यासाठी आपण सपोज करायचे की एक्स एक्स का ए पासून झेड पर्यंत तुम्ही कुठलेही अक्षर घेऊ शकता की जे आपल्याला योग्य वाटेल ते. समजा आपण ओ घेतलं तर ओ लिहिल्यानंतर बऱ्याच मुलांना झिरो लिहिल्यासारखं वाटेल, त्यासाठी आपण मोजकीच काही अक्षर निवडून ती सपोज करायची असतात. लेट द पर्सेंटेज ऑफ लिटरसी बी एक्स. समजा साक्षरतेचं प्रमाण हे एक्स टक्के आहे आपल्याला माहिती नाही म्हणून अननोन नंबर असल्यामुळे आपण एक्स सपोज केलं. त्यापैकी देअरफोर टोटल आता एक्स पर्सेंट हे किती पैकी आहेत 100.
आउट ऑफ 100 आपण x सपोज केले 100% पैकी x टक्के लोक हे साक्षर आहेत म्हणून सांगितले x upon 100 is equal to total peoples are 5670 त्या गावाची एकूण लोकसंख्या 5675 त्यापैकी लिटरसीचं प्रमाण म्हणजे साक्षरतेचं प्रमाण किती आहे लिहिता वाचता येणाऱ्या लोकांची संख्या 5448 आहे त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती होऊन गेलेलं आहे की हे डिव्हिजन मध्ये असणारे 100 आपण पुढे राईट हँड साईडला काय करतो मल्टिप्लाय 5448 अपॉन 5675 मल्टीप्लाय बाय 100 आता हे दोन्ही मोठे नंबर आहेत आणि मोठे नंबर आहे परत इथं युनिट प्लेसला 8 आहे आणि इथं 5 आहे म्हणजे ह्या दोघांचं डिव्हिजन करण्यासाठी भाग देण्यासाठी कोणत्या नंबरने भाग जातो हा विचार करायला बऱ्याच विद्यार्थ्यांना भरपूर वेळ लागणार आहे भाग जात नाही मग आपण हे 5 आणि 0 5 ची टेस्ट सर्वांना माहिती आहे आता आपण जर मोठ्या टेबलना पार्ट द्यायचं ठरवलं तर 100 ला आणि 5675 ला 25 च्या टेबलने पार्ट देता येईल आपल्याला पण 25 च्या टेबलने पार्ट दिल्यानंतर 25 to the 50 हे 56 आहे आपण 50 चा पार्ट देतो 25 to the 50 रिमाइंडर 6 आणि पुढचा हा 7 नंबर आहे 67 हा नंबर राहिला इथे मग 67 ला परत 25 च्या टेबलने 25 to the 50 परत 67 मधून 50 लेस करा 17 राहिले परत 17 राहिल्यानंतर हे 17 आणि पुढचा हा नंबर आहे 5 175 नंबर या ठिकाणी राहिलेले परत 25 च्या टेबलने त्याला कितीचा पार्ट देता येईल 25 7 175 7 चा पार्ट देते म्हणजे ज्या वेळी आपण 25 च्या टेबलने 5675 ला डिवाइड करू त्यावेळी डिनोम हे डिव्हिजन किती येईल 227 परत 25 ने 100 ला पण डिवाइड करायचे 25 4 100 परत आता रिमेनिंग नंबर 5448 मल्टीप्लाय बाय 4 आणि डिनोमिनेटर प्लेस आहे 227 आता 227 ने डायरेक्टली याच नंबरला आपल्याला डिवाइड करायचे मग हा डिव्हिजन फार मोठा आहे तो आपण व्हर्टिकली सुद्धा करू शकतो हे 227 इट इज डिवाइडेड अँड डिव्हिडंड इज 5448 5448 ला 227 ना आपण भाग देणार आहोत हे 227 चा आपण टेबल ही तयार केला तरी चालेल 227 इंटू 1 इज इक्वल टू 227 227 इंटू 2 इज इक्वल टू 227 इंटू 2 चा मल्टिप्लिकेशन काय येईल 454 परत आणखी 227 इंटू 3 हे 3 7 21 कॅरी 2 3 2 6 6 and 8 3 2 6 227 into 4 4 7 28 carry 2 4 2 8 and 2 10 carry 1 4 2 8 and carry 1 9 4 पर्यंत केलेले परत आता बघा 227 ने अगोदर आपण ह्या 2 डिजिट नंबरला पार्ट देऊ शकणार नाही ह्या 3 डिजिट ला बघा 544 ला कितीचा पार्ट देऊ शकतो आपण 3 चा मोठा होणार आहे ग्रेटर आहे नंबर 681 2 चा पार्ट देते 454 हे 2 चा पार्ट 454 आपण मायनस करतो याच्यातून 4 - 4 0 परत 4 मधून 5 आपण मायनस करू शकत नाही इकडला
कैरी बोरोड कैरी घ्या 14 माइनस 5 9 पर बोरोड कैरी लेस केला तर 4 हा नंबर होतो 4 माइनस 4 0 पर राहिलेला नंबर वरचा 8 आहे तो घेतला पर 227 ने 908 ला कितीचा पार्ट असतो पहा 4 चा हे 4 हे 908 रिमाइंडर 0 म्हणजे 227 ने 5448 ला जर डिवाइड केलं तर डिव्हिजन काय येतो 24 हे 227 म्हणजे 227 परत हे त्याला डिवाइड केल्यानंतर किती आलेला आहे 24 देयरफोर x इज इक्वल टू हे 24 आणि 4 चा मल्टिप्लिकेशन 24 4 चा 96 म्हणजे त्या गावामध्ये साक्षरतेचं प्रमाण किती टक्के आहे 96% खाली लिहायचंय की परसेंटेज ऑफ लिटरसी इज 96% म्हणजे त्या गावामध्ये साक्षरतेचं प्रमाण हे 96% आहे आता यानंतर आणखी एक वर्ड प्रॉब्लेम राहिलेला आहे तो तुम्हाला होमवर्क साठी ठेवण्यात येणार आहे तो 6 नंबरचा जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कसा सोडवायचा मी ते ओरल सांगणार आहे तुम्हाला इन द इलेक्शन्स 1080 ऑफ द 1200 वुमेन इन जांभूळगाव कास्ट देअर वोट म्हणजे जांभूळगाव या गावामध्ये एकूण 1200 महिला आहेत त्या 1200 महिलांमधून 1080 महिलांनी मतदान केलेलं आहे एका निवडणुकीमध्ये व्हाईल 1360 ऑफ द 1700 इन वडगाव कास्ट देयर्स आणि त्याच वेळी वडगाव या गावामध्ये एकूण 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केलेलं आहे इन विच व्हिलेज डीड अ ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वुमेन कास्ट देअर वोट्स तर तुम्हाला या दोन्ही गावांपैकी या दोन्ही गावांमधून कोणत्या गावामध्ये सर्वाधिक मतदान केलेलं प्रमाण आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे मतदानाची पर्सेंटेज कोणत्या गावाची जास्त आहे हे काढायचं सुरुवातीला तुम्ही इन जांभूळगाव विलेज असं लिहून जांभूळगाव गावामधील असणाऱ्या मतदान केलेल्या महिलांची संख्या एक सपोज करायची लेट द पर्सेंटेज ऑफ कास्ट देअर वोट्स बी x सपोज करायचे आणि x सपोज करून 1200 महिलांपैकी 1080 महिलांनी जे मतदान केलेलं आहे त्याचे पर्सेंटेज काढायचे ते झाल्यानंतर इन वडगाव वडगाव मध्ये पण एकूण 1700 महिला आहेत तिथले पण तुम्ही y पर्सेंट सपोज करा वडगाव मध्ये ज्या मतदान करणाऱ्या महिलांची संख्या आहे ती आपण y पर्सेंट सपोज करा दोन्ही एकत्र प्रश्न आल्यामुळे दोन्ही एक्स एक्स सपोज करण्याऐवजी एक सुरुवातीचं एक्स सपोज करा आणि सेकंड आहे ते वाय सपोज करा परत वडगावचं वाय सपोज केल्यानंतर 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केलेलं आहे त्याची पर्सेंटेज पण तुम्हाला काढता येईल आणि ह्या दोन्ही पर्सेंटेज काढल्यानंतर तुलना करून जे ग्रेटर प्रपोर्शन आहे जे पर्सेंटेजचा सर्वात जास्त भाग आहे त्या गावातील लोकसंख्येमधून कमी जास्त लोकसंख्या असलेलं आपल्याला सांगायचं नाही तर मतदानाची टक्केवारी कोणत्या गावाची जास्त आहे हे सांगायचं ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वुमेन हे कोणत्या गावातलं आहे ते सांगायचं खाली तुम्हाला ते वाक्य लिहायचं अशा पद्धतीनं हा पाठ आपला संपलेला आहे तो एक प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क म्हणून घरी सोडवायचा आहे धन्यवाद.